गणेश विसर्जन मिरवणूक निश्चितपणे इथली पारंपरिक आहे, इथल्या संस्कृतीचा भाग आहे। आणखी संस्कृतीचा प्रचार प्रसार कसा व्हावा हे सगळं तुमच्या हातात आहे, तुम्हाला त्यामध्ये मदत करण्याचा आमचा रोल असणार आहे। परंतु काही बेसिक प्रिकॉशन जे आहेत त्या आपल्याला निश्चितपणे घेणे आवश्यक आहे। विशेषतः उच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत आणि उच्च न्यायालयाच्या पाठपुरावा करत आहे त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आणि साऊंड पोल्युशनच्या बाबतीत फारच कॉशियसली आपल्याला सर्वांना हे खबरदारी घेणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने आपण आपल्या सर्व मंडळातले आहेत त्यांनी हा निर्णय घेऊन कसंही आपल्याकडून उत्सवालाही कुठे गारगोट लागू नये, त्याचा आनंदही कुठे कमी होऊ नये आणि जे निर्देश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे त्याचं पालन सुद्धा आपल्याकडून निश्चितपणे व्हावं या दृष्टीने आपण याचं नियोजन करावं। मिरवणूक वेळेत सुरू करावी, ती जी पारंपरिक तुमची वेळ आहे तशीच करा। जो मानाचा पहिला गणपती आहे त्याच्यामागे जे इतर गणपती येतात ती तुमची जी काही परंपरा आहे त्या बाबतीत आम्ही कुठलाही हस्तक्षेप निश्चितपणे करणार नाही। परंतु गॅप पडते आणि त्यामुळे इतरांना सुद्धा त्याचा त्रास होतो। तुम्ही पहिल्या नंबरवर असतात, बजरंग गणेश मंडळाच्या दोन नंबरला असतं, तुम्ही म्हणता आमची मूर्ती उंच आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही हे करू नये। परंतु आपण काही गोष्टीची खबरदारी आपण निश्चितपणे घेणं आवश्यक आहे। तुम्हाला जालना शहराचा आमच्यापेक्षा जास्त अभ्यास आहे, रस्ता किती मोठा आहे, त्या रस्त्यावर काय अडचणी आहेत याची तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त जाणीव आहे। आणि हे सर्व असताना आपण काही गोष्टीचा आग्रह करतो आणि कुठेतरी फक्त उंचीचं मापक लावून आपण आपल्या उत्सवाला उत्सवाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्यामुळे फायदा कमी होतो, काही वेळेला अशा अडचणी निर्माण होतात। तर त्या न अडचणी टाळता येऊ शकतात ते तुमच्या हातात आहे, तर त्याचा निर्णय तुम्ही खरं तर घ्यायला घेणं अपेक्षित आहे की इथल्या रस्त्यावर मिरवणुकीच्या मार्गावर कशामुळे अडचण होते, मग तुमच्यामुळे तुमच्या जागी एक आणि दोन मध्ये गॅप पडतो त्याच्यामुळे मागची मंडळ खोळवतात। जवळपास मागच्या वर्षी 57 ते 58 मंडळ त्या मिरवणूक मार्गावरून विसर्जनाच्या मिरवणूक मार्गावरून गेली। तुम्हाला जर वेळ लागतो त्याच्या मागचे जे आहेत त्यांचा काय दोष आहे, त्यांनी कशी मिरवणूक म्हणजे शोभायात्रेमध्ये त्यांनी कधी सहभागी आहोत, त्यांच्या वाट्याला आपण काय देणार आहोत ह्याचा विचार तुमच्यासारखी जी पुढची मंडळी आहे जी मानाची आहेत आणि जी शोभा मिरवणुकीचं नेतृत्व करतात त्यांनी आपण नेतृत्व करतो तर सगळ्यांनाच न्याय मिळायला पाहिजे, तुम्हालाही न्याय मिळायला पाहिजे आणि तुमच्या मागे जे 58 मंडळ आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे। आणि जे जालन्यातले जिल्ह्यातले किंवा बाजूच्या जिल्ह्यातले लोक इथे पाहायला येतात त्यांना सुद्धा या सर्वच गणेश मंडळांचा जे काही देखावे आहेत ते पाहता यावे या दृष्टीनं कुठेतरी तुम्ही सर्वांनी मनाचा मोठेपणा करून आपल्या अनुभवाचा वापर करून निर्णय घेणं अपेक्षित आहे। प्रत्येकाने एकमेकांकडे बोट दाखवण्याच्या ऐवजी तुमच्यामध्ये सुसूत्रता असणं निश्चितपणे आवश्यक आहे आणि नागरिकाची कॉमन मॅन जो बघायला येणार आहे त्याचं कुठेतरी त्याला सुद्धा आपण न्याय देणं अपेक्षित आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्या मिरवणुकीला स्पीड तुम्ही ठेवणं आवश्यक आहे। तुम्ही किती फास्ट आहे किती स्लो आहे आम्ही सांगणार नाही, आमचं काम आहे तिथे आमचं प्रेझेन्स जे महत्वाची ठिकाणं आहेत सेन्सिटिव्ह ठिकाणं आहेत तिथे आमचा प्रेझेन्स निश्चित राहील, वाहतुकीचं डायव्हर्जन करणं आहे तिथे आमचा निश्चितपणे रोल राहणार आहे, डायरेक्ट गेट्स राहतील, ट्रॅफिक डायव्हर्ट होईल, कुठलंही अनावश्यक वाहन आत येणार नाही आणि तो आल्यामुळे कुठला अनुचित प्रकार घडू नये त्या दृष्टीने आम्ही अलर्ट राहू। महिला मुलं सिनियर सिटीजन जे आहेत बघायला येतात त्यांची सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही सतर्क राहू। तिथे सुद्धा एखादी छोटी मोठी घटना जर घडली तिचं प्रॉम्प्ट रिस्पॉन्स देणं आणि योग्य ती कारवाई वेळेस करणं हे आमचं प्रमुख कर्तव्य असणार आहे। परंतु मिरवणुकीचा पेस किती असावा काय आहे गणेश विसर्जनाची उपाययोजना कशी केली आहे? गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने आमचे SP आणि त्यांच्या सर्व टीमने जे विसर्जन मार्ग आहे त्याच्या त्या रिलेटेड जे काही अडचणी आहेत ज्या
आमच्याही निदर्शनास आलेले आहेत आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या दाखवून दिलेले आहेत, व्यक्त केलेले आहेत. तर त्या दृष्टीने समन्वय करून त्याची पूर्तता निश्चितपणे करून घेतली जाईल. विसर्जनाच्या दिवशी रस्त्यावर योग्य तो बंदोबस्त लावण्यात येईल. विशेषतः वाहतुकीचं डायव्हर्जन जे करायचं आहे ते केलं जाईल. मिरवणुकी मार्गावर कुठलेही वाहनं येणार नाहीत या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. मिरवणुकीत सहभागी होणारे जे महिला, लहान मुलं, वयोवृद्ध आहेत त्यांच्या आणि इतर जे नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी आम्ही निश्चितपणे घेत आहोत. जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत रहदारीच्या दृष्टीने किंवा इतर सेन्सिटिव्ह जे पॉईंट्स आहेत तिथे आमचे फिक्स पॉईंट आहेत आणि बंदोबस्त आम्ही सेक्टर वाईज योग्य ते नियोजन केलेलं आहे. बंदोबस्ताला व्यवस्थित ब्रीफिंगही करण्यात येणार आहे आणि अतिशय संवेदनशीलतेने पोलीस दल हा बंदोबस्त निश्चितपणे पार पाडणार आहे. आमचं गणेश मंडळांना निश्चितपणे आव्हान राहणार आहे की मिरवणूक तुमची जी काही परंपरा आहे त्या परंपरेनुसार वेळेवर सुरुवात करावी आणि तिचं मार्गक्रमण करत असताना आपल्या मागे जी काही मंडळं आहेत त्या प्रत्येक मंडळालासुद्धा जो विसर्जन मिरवणुकीचा जो मुख्य मार्ग आहे त्याच्यावर आपले पथकांचे किंवा जे आपले देखावे आहेत ते सादर करण्याची संधी प्रत्येकाला मिळावी या दृष्टीने त्यांनी आपसात नियोजन करावं, कुठेही गॅप पडणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि नागरिकांच्या सेफ्टीच्या दृष्टीने जे काही अलर्टनेस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा दाखवणं अपेक्षित आहे तोसुद्धा दाखवावा. अनोळखी व्यक्ती ज्याच्यामुळे काही उपद्रव होत असेल, अनोळखी वाहन किंवा एखादी अनोळखी वस्तू या विसर्जन मार्गावर जर आढळली तर त्याची माहिती जरूर त्यांनी द्यावी. म्हणजे कुठलाही घातपात करण्याचा जर कोणाचा मनोदय असेल तर तो निश्चितपणे आपल्याला तो हाणून पाडता येईल. पोलीस प्रशासनाच्या वतीने किती दिवस बंदोबस्त दिला जाणार आहे? आमचा बंदोबस्त हा आता मागील गणेश आगमनापासून आमचा बंदोबस्त सुरूच आहे आणि तो विसर्जन मिरवणूक पूर्ण गणपतींचं विसर्जन होईपर्यंत आमचा बंदोबस्त राहणार आहे आणि विशेषतः विसर्जनाच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून ते शेवटचा गणपतीचं विसर्जन होईपर्यंत आमचे पोलीस हे रस्त्यावर निश्चितपणे आपल्याला दिसून येतील. आणि आम्ही बाहेरूनही आम्हाला भरपूर फोर्स मिळालेला आहे. होमगार्ड आहेत, SRPF आहेत, आमच्या हेडक्वार्टरमधल्या रिझर्व आहेत, RCP आहेत, QRT आहे आणि SP ॲडिशनल SP आणि खाली सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग या बंदोबस्तासाठी सुसज्ज आहेत. सर, काही न्यायालयाचे निर्देश आलेले आहेत या संदर्भात? न्यायालयाचे निर्देश यापूर्वीपासूनचेच आहेत की त्या रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला वाद्य वाजवण्याचं परवानगी आहे तर त्याचं पालन करावं सर्वांनी असं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो. धन्यवाद.